वेलकम करूयात आपल्या पुढच्या जबरदस्त जोडीला. प्लीज वेलकम ऑन स्टेज नागपूरची आसावरी आणि बेलापूरची योगिनी. दुखतंय, हळू घे ना. अगं हो ग, हळूच लावतीये. बापरे, किती मोठं टेंगूळ झालंय ते. खूप दुखतंय का ग? नाही. तरी तुला सांगत होते मी, इतकी मोठी घोडी झाली असतो, आता तरी खेळणं उड्या मारणं जरा कमी कर. पण नाही, दे बघू इकडे. आई ग, परवा पाहून गेलेल्या मुलाने नकार कळवलाय, लक्षात आहे ना? आई जागव त्याच्या. हे असं वागणं बोलला तुझं. म्हणूनच नकार येतात तुला लग्नाला, कळतंय ना तुला? जाऊ दे ग. काय काय बोलली होतीस त्या दिवशी तू त्याला? मी काही नाही बोलले ग त्याला. तो येऊन मला म्हणतो कसा, तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? मी म्हणलं, ए छपरी, तू ना मला हिंद केसरी होऊन दाखव. तुझर कुस्ती जिंकला बॉस तर मला सॉलिड आवडेल. वा अग, तो साधा बँकेत नोकरी करणारा, त्याला तू हिंद केसरी व्हायला सांगितल्यानंतर तो कसा लग्नाला तयार होईल तुझ्याशी? मग त्याच्यात हिंमत नव्हती तर कशाला विचारायला आला मला? ए तुझ्याकडून माझ्या काय अपेक्षा आहेत ग? त्याच्यामुळे माझी मॅच हुकली त्या दिवशी. नानाची टांग त्याच्या. वा घाला ना, घाला आणखीन शिव्या घाला. नाही तू शिव्या घाल, तू मुलांबरोबर फिर, मुलांसोबत हिंड, अशाने लवकर लग्न होईल ना तुझं. बर काय मेलं, इतकं सुंदर नलू आत्ताने स्थळ आणलं होतं तुझ्यासाठी. अगदी घरचं मेडिकलचं स्टोअर असलेला मुलगा होता ग तो. पण नाही, त्याच्या समोर मॅच खेळायला काय गेली आणि माती करून घेतली सगळी. राव त्याचा किस्सा झाला होता. तू ना मला असा खो खो खेळताना बघत होता, त्यानं म्हटलं, काय रे छपरी, कधी मुलींना बघितलं नाही का? असा काय मुलींसारखा बघतोय माझ्याकडे? म्हणतो कसा, मी तुमच्याकडे मुलींसारखं बघितलं तरी काय होतंय? ले छपरी, तुझ्यात कोणाला इंटरेस्ट नाही, चल हो इकडे. चल, कसे कसे पोरं येतात ग मला बघायला. तुला सगळे अशीच पोरं वाटतात ग. मला सांग, तुला नक्की कसा मुलगा हवाय ग लग्नाला? मला ना लग्नच करायचं नाहीये. अगं हळू, मला ना पहिले टुर्नामेंट खेळायचं, त्यानंतर डायरेक्ट मी स्टेट लेवलवर. हे बघ, नॅशनल लेवल. बघ, ऐक ऐक, हे तुझं लग्नाचं खेळाचं मैदान नाही आहे, चल हो बाजूला. आई माहिती का, माझा पेपर मध्ये फोटो येणार आहे आणि मग तुझं असेल घर घरी, ही माझी मुलगी, लग्नाच्या वयाची आहे, यंदा कर्तव्य. मग त्यांनी खो दिला की पुन्हा पुढचं घर, ही माझी मुलगी, यंदा कर्तव्य आहे, त्यांनी खो दिला की पुन्हा पुढचं घर. असं करत आपण खो खोच खेळूयात. हो हो, आणि हे खो खो खेळता खेळताच ना तुझे हे चड्डी बनियान मधले फोटो दाखवते मी लग्नाला. मग काय साडी नेसून खो खो खेळू? तू चला आई, तू पण ना. तू माझं ऐकणारस का? ऐक आधी, शांत उभी राहा, शांत उभी राहा. हे तुझं असंच सगळे गडबड गोंधळ चालत राहिले तर तुझ्या लग्नाचं वय हुकेल, आणि लग्नाचं वय गेलं तर काय करणारस तू? आणि या लग्नाच्या गडबडीत माझा खेळण्याचं वय निघून गेल्यावर तू काय करणार आहेस? मला तुझ्यासारखं मन मारत नाही जगायचंय. आता माझं काय काढलंस तू मध्येच? काय, तुला सुद्धा लग्न अगोदर डान्स मध्ये खूप काही करायचं होतं ना? त्याचा काही संबंध नाहीये इथे. आई, संबंध आहे, असा कसा नाही? तू कॉलेजमध्ये एकदम माहोल करायचीस ना ग, एकदम सॉलिड फटाका होतीस ना. गप ग, असं काही नव्हतं. सांग, हो हो हो, मी माहोल करायची. त्यावेळी की नाही, आमच्या डान्सच्या कॉम्पिटिशन व्हायच्या आणि त्यात प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये आम्ही भाग घ्यायचो आणि प्राईज सुद्धा मिळवायचो. अशीच एक मोठी कॉम्पिटिशन ठरली होती बरं का आमच्या कॉलेजमध्ये. आणि त्यावेळी कोणाला सिलेक्ट करायचं, कोणाला सिलेक्ट करायचं असं चाललं असताना त्यांनी सिलेक्ट केलं. करेक्ट. आणि त्यावेळी आमच्या मॅडमने की नाही माझी खूप तयारी करून घेतली होती बरं का. धित्ता तिरकिडताई, धित्ता तिरकिडताई, धित्ता तयधा. असंच काय पडलं होतं का त्यावेळी? असंच एकावर एक, एकावर एक, एकावर एक, अशा प्रत्येक लेवलवर जात 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 नॅशनल पर्यंत पोहोचायचं असं ठरवलंच होतं आणि मी गेले सुद्धा. पण तिकडे गेल्यानंतर माझं ते काम अर्धच राहिलं आणि मला परत यावं लागलं ग. का? लग्न ठरलं ना ग माझं. तुझ्या बाबांनी मला पसंत केलं आणि त्यानंतर जवळजवळ 1.5 वर्ष मुहूर्तच नव्हता, त्यामुळे मग आम्हाला लग्न करावं लागलं. तुझ्या आजीला देखील नाचाचा किती राग होता तुला माहितीच आहे. शेवटी आई बाबा म्हणाले, आता हे सगळं आपण इथेच थांबवूयात म्हणून. तू ऐकलंस? हो. अशी कशी ग आई तू? अगं त्याचं काय एवढं वाटून घेतेस, त्यात काय झालं एवढं? त्याच्यानंतर सगळं माझं चांगलं झालंच की नाही? तुझ्यासारखं एवढं गोड गोड गोल्ड मेडल नाही का मिळालं मला? आई, हे बोलताना सुद्धा तू डान्स किती मिस करते दिसतंय मला. अगं नाही ग, चल
आई तू डान्स किती मिस करतेस ग, पण तुझ्यासारखं माझंही व्हावं असं वाटतं का ग तुला? अग सोने असं का म्हणतेस? आई खेळू दे ना ग मला, बस एक नॅशनलची कॉम्पिटिशन जिंकून उदे, मग तू म्हणशील त्या मुलासोबत मी लग्न करायला तयार आहे. तुझ्या आई बाबांनी तुझा डान्स थांबवला त्याप्रमाणे तू माझा खो खो थांबवणारस का ग? हाय प्लीज प्लीज. नंतर त्या मेडिकल स्टोअर वाल्या चंपकशी सुद्धा लग्न करेन मी. बर बाबा खेळ, मी बोलते तुझ्या बाबांशी. आय डू सॉलिड एस. ऍक्च्युली काय ना, आई आणि मुलगी दोन्ही सॉलिड आहेत आणि मी तुला छुटकी बोलणार आहे. असं खूपच सही परफॉर्मन्स होता योगिनी. मला तुला विचारावं असं वाटतं की हा जो परफॉर्मन्स बघून माझ्या डोक्यात विचार आला की तुझ्या आयुष्यामध्ये तू ही सिच्युएशन कधी फेस केली आहेस का? म्हणजे घरनं तुला सपोर्ट असा होता तेव्हा तू सांगितलंस की मला ऍक्ट्रेस व्हायचं आहे, तेव्हा घरच्यांची काय रिएक्शन होती? मला काही सांगावंच नाही लागलं खरं सांगू का, की माझ्या घरातून मला लहानपणापासूनच सपोर्ट आहे आणि मुळात माझ्या आईबाबांचीच इच्छा आहे की मी या क्षेत्रात जावं, या क्षेत्रात काम करावं आणि या क्षेत्रात नाव मिळवावं. त्यामुळे आणि आज मी इथे आहे ते फक्त माझ्या आईबाबांमुळे, त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले आणि त्यांनीच मला या क्षेत्रात. अच्छा, काय करतात आई बाबा? माझी आई म्हणजे माझे बाबा. दुर्दैवाने माझे बाबा याच मे महिन्यात गेले, पण ते आहेत माझ्यासोबत, ते इथेच आहेत आणि माझी आई आता बाबांच्या जागी काम करत. म्हणजे बाबांची इच्छा होती, आई बाबांची इच्छा होती? आई बाबांची प्रचंड इच्छा आणि खरंच मला खूप वाईट, खरंच वाईट वाटतं की आज आई बाबा इथे नाहीयेत बघायला, पण नाही ते आहेत बघायला. हेच मी स्वतःच्या मनाला समजवते की नाही ते आहेत. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुझ्या बरोबर आणि तू तुझ्या आई बाबांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करशील अशी खात्री आहे आम्हाला. योगिनीचं कौतुक करण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या प्लीज. तो फिर पूछे क्या बिडू जजेस को? अरे पूछो ना बाबा. सुप्रिया मॅम, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? खूपच आवडला मला. त्या दोघींनीही जी कॅरेक्टर्स उभी केली तीच जास्त पुढे आली. म्हणजे मला आता खरं ह्या दोघींनाही वेगळ्या ह्याच्यात बघायला आवडेल, म्हणजे इतकं ते त्या दोन कॅरेक्टर्समध्ये छान वाटल्या त्या दोघी. खूप आई आणि मुलीचा बॉन्ड खूप छान आला. आता योगिनीचं हे वय नक्कीच नाही आहे की ती आई त्या मुलीची तिने प्ले करावी, तरी सुद्धा तिने तो खूप कन्व्हिन्सिंगली केलास, कारण तू कुठेतरी स्वतः कन्व्हिन्सिंग आहेस आणि जसं तू आत्ताच सांगितलंस तसं नक्कीच तू तुझ्या आईला तुला प्रोत्साहन देताना बघितलेलं आहेस, त्याच्यामुळे ते तुझ्या कॅरेक्टरमध्ये ते उतरलं आणि तू सुद्धा एक वेगळं कॅरेक्टर खरंच केलंस. मला तुमच्या जे मागचे परफॉर्मन्स तू त्याच्यातली तू आठवली नाहीस, म्हणजे तुम्ही दोघींनीही वेगळं काहीतरी आमच्या समोर इतकं प्रभावीपणे सादर केलं जे माझ्यासाठी मला मागचं विसरायला लावून हे नवीन आणि आता पुढच्याकडे अपेक्षा असं माझ्या मनात निर्माण झालं. खूप छान, कीप इट अप. तुम्हाला दोघींनाही 3.5 स्टार्स देते मी. महेश सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मस्त होता, छान, व्हेरी नाईस, खूप चांगली कामं. फक्त काय झालं, सुरुवातीला काय विसरली होतीस का काय मला कळत नाही. बाकी परफॉर्मन्स छान होता, पण समवेअर ऍक्टरनी ह्याचं मान ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याचे आम्ही मार्क देतो. ऍट द एंड ऑफ इट यू कॅन से की ते झालं, विसरलो. दोन तीन वेळा झालं, म्हणजे ती चालू असताना दोन तीन वेळा उगाच इंटरप्शन येत होतं, विच वॉज असं व्हायचं की समवेअर आय डोंट नो. कामं दोघींनी छान केलीत आणि मी योगिनीला 3 दिन आणि आसावरीला 4 दिन. योगिनीला 3 आणि छुटकीला 4 स्टार्स मिळालेले. ऑल द व्हेरी बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक यू सो मच. महाराष्ट्राचा सुपरस्टार.